नमस्कार. नुकत्याच सिंगापूर येथे पार पडलेल्या वर्ल्ड गव्हर्नन्स एक्सपिडिशनमध्ये सहभागी होता आलं आणि फर्स्ट वर्ल्ड कंट्रीजपैकी एक आशिया खंडातील विकसित असा देश म्हणून सिंगापूरकडे आपण पाहतो. परंतु काय असं आहे की 1965 मलेशियामधून वेगळा झालेला हा देश आणि ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी राखेतून भरारी घेतो त्याच पद्धतीचा हा सिंगापूर देश, ज्यांच्याकडे कोणतंही नैसर्गिक संसाधन नसताना फक्त एकमेव नेतृत्व जे की ली कॉन यू यांनी असं म्हटलं होतं की आयदर यू यूज इंटरनेट ऑर यू आर बॅकवर्ड, म्हणजेच तंत्रज्ञानाच्या साह्यानं सर्वप्रथम त्यांनी एक नियोजन आखलं आणि प्लॅनिंगसाठी ओळखला जाणारा हा देश कशा पद्धतीनं 1965 ते आज आपण 2020 आशिया खंडातील एक सर्वात जास्त विकसित आणि दरडोई उत्पन्न असणारा हा देश म्हणून जगाच्या पाठीवर ओळखला जातो. खऱ्या अर्थानं भारताशी जर तुलना करायची म्हटलं तर भारतातील एक छोटीशी सिटी, उदाहरणार्थ बेंगलोर आपण घेऊया, तर बेंगलोरच्या एवढंच क्षेत्रफळ असणारा हा देश परंतु भारताच्या कितीतरी पटीनं पुढे तो दरडोई उत्पन्नामध्ये आपल्याला दिसून येतो. तर पहिला इंडिकेटर असतो की लाईफ एक्सपेक्टन्सी. तर सरासरी सिंगापूरच्या नागरिकांची लाईफ एक्सपेक्टन्सी आहे 83 वर्ष, तीच भारतात फार कमी आहे, ती आहे 69 वर्ष. दुसरी गोष्ट म्हणायची झाली तर करप्शन, आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात कमी भ्रष्टाचार असणारा हा देश म्हणूनच या देशाची एक वेगळी ओळख जगामध्ये आहे. तिसरी गोष्ट आहे की ह्युमन इंडेक्स. ह्युमन इंडेक्समध्ये असं पाहिलं जातं की पुरुष आणि स्त्री या दोघांचं राजकारणामध्ये काय प्रमाण आहे, शिक्षणामध्ये काय प्रमाण आहे आणि एकंदरीतच त्यांचं समाजामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे, त्या इंडिकेटरमध्ये देखील हा देश अव्वलस्थानी आहे. आणि म्हणूनच इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तिथल्या पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल, एकंदरीतच रोड रस्ते आणि सर्वच आपण ज्या काही वॉटर मॅनेजमेंटची सिस्टीम असेल हा वर्ल्ड क्लास असणारा हा देश आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे बंदर त्यांचं आहे त्या बंदरामध्ये जगातला सगळ्यात जास्त शिप ट्रान्सपोर्ट कमी वेळामध्ये त्यांचं रेकॉर्ड आहे. आणि म्हणूनच बऱ्याचशा गोष्टी भारतीय म्हणून आपणाला त्यांच्याकडून शिकणे आहेच, परंतु काही नकारात्मक गोष्टी देखील त्या देशामध्ये आहेत ज्या आपल्याकडे तेवढ्या दिसून येत नाही आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर प्रेस फ्रीडम. भारतामध्ये ज्या पद्धतीचं पत्रकारांना स्वतंत्र आहे तेवढं स्वतंत्र त्या ठिकाणी दिसून येत नाही. दुसरी नकारात्मक गोष्ट अशी म्हणायची की त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल अप्रोच इतका वाढलेला आहे की लोक स्वतःकडे जास्त वेळ देतात, स्वतःचा विकास, स्वतःचं शिक्षण, स्वतःची नोकरी, स्वतःचे सेव्हिंग्स, आणि त्यामुळे कुठंतरी लग्न असेल किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील त्या पोस्टपोन होत असतात आणि त्याच्यामधूनच त्यांचं एकूणच फर्टिलिटी रेट हा कमी होत चाललेला आहे. आणि म्हणूनच सिंगापूर सरकार, तुम्ही मुलं जन्माला घाला म्हणून त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळे इन्सेंटिव्ह देतात, ग्रँट देतात, ही गोष्ट कुठंतरी नकारात्मकतेकडे दर्शवणारी आहे. दुसरी गोष्ट की तुम्ही तुमच्या पालकांना जर सांभाळणार असाल तर देखील तुम्हाला सरकारकडून वेगळी अशी ग्रँट दिली जाते. एकंदरीतच भारतीय संस्कृती आणि संस्कारांच्या दृष्टिकोनातून हा विषय थोडासा मनाला चटका लावून गेला की जर तुम्हाला तुमच्या पालकांना सांभाळण्यासाठी सरकारला जर ग्रँट द्यावी लागत असेल, तुम्हाला जर स्वतःचे मुलं जन्माला घालण्यासाठी जर सरकारला मध्यस्थी करावी लागत असेल, तर कुठं ना कुठेतरी तो समाज, त्या ठिकाणी राहणारे लोक यांनी याविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच आम्ही ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या, नॅशनल यूथ काउन्सिल असू द्यात, मेंबर ऑफ पार्लिमेंट त्या ठिकाणचे असू द्यात, त्याच्यानंतर तिथली पार्लिमेंट असू द्यात, सुप्रीम कोर्ट असू द्यात, अशा बऱ्याचशा ठिकाणी भेटी दिल्या, तिथं कशा पद्धतीनं त्यांनी संपूर्ण नियोजनाच्या माध्यमातून काम केलेलं आहे ते पाहिलं, कमीत कमी क्षेत्रफळामध्ये जास्तीत जास्त संसाधनांचा वापर करून कशा पद्धतीनं लोकांना सुखसोयी देता येतील याचं देखील त्यांनी प्रयत्न आणि एक यशस्वी मॉडेल त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. छोटंसं उदाहरण सांगायचं झालं तर आपण आपल्या ठिकाणी ज्यावेळेस गार्डनिंग करतो किंवा झाडांची लागवड करतो तर ते आपण पॅरलल ग्राउंडवर करत असतो, परंतु त्या ठिकाणी जमीनच उपलब्ध नाही आहे आणि म्हणूनच त्यांनी व्हर्टिकल गार्डनिंगची संकल्पना आणलेली आहे आणि ज्या उभ्या बिल्डिंग्स असतात त्या उभ्या बिल्डिंगवर देखील त्यांनी प्लांटेशन केलेलं आहे आणि ते बाहेरून पाहिल्यानंतर इतकं सुंदर आणि सुबक दिसतं की त्या ठिकाणी कुठलीही आपल्याला असं वाटत नाही की या ठिकाणी खरंच मोठी एखादी बिल्डिंग उभी असेल.
आणि म्हणूनच जे काही नियोजन आहे वारंवार या सिटी प्लॅनिंग आणि एकंदरीतच करण्याच्या अगोदर दृष्टिकोनातून जो काही नियोजनाचा भाग आहे त्याच्यावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे. लीक ऑन यू पब्लिक पॉलिसीचं जे मोठं युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी देखील आम्ही जाऊन तिथल्याही लोकांशी संपर्क साधला. परंतु सर्वात महत्त्वाचं सांगायचं असं की ज्या खासदारांना आम्ही भेटलो त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं त्यातून काही मुद्दे आम्हाला समजले की तिथं कुठलंही VIP कल्चर जास्त दिसून येत नाही आहे. की खासदाराला कुठलाही सरकारी बंगला गाडी घोडा डामडोल असं कुठल्याही गोष्टी मिळत नाहीत. तो सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच एखाद्या अपार्टमेंटमध्ये राहतो. फक्त त्यांना एक भत्ता किंवा आपण म्हणतो की पगाराच्या माध्यमातून सरकारी दिला जातो. दुसरी गोष्ट डेप्युटी प्राईम मिनिस्टर यांना देखील भेटण्याची आम्हाला संधी मिळाली. त्याही नेत्यासोबत कुठंही जास्त सिक्युरिटी नाही किंवा कुठं डामडोल नाही जास्त पत्रकारांचा गराडा नाही. डाऊन टू अर्थ आणि ॲप्रोचेबल ॲट एनी टाईम अशा पद्धतीचं जे काही राजकीय वातावरण त्या ठिकाणी दिसलं त्यातून एक गोष्ट अशी प्रामुख्यानं पाहायला मिळते की भारतासारख्या देशामध्ये आणि सिंगापूरसारख्या देशामध्ये जर सर्वात महत्त्वाचा जर कुठला बदल किंवा फरक जाणवत असेल तर तो आहे मानसिकतेचा. मागच्या वर्षी मला याच अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून इस्रायल इथे जाण्याची संधी मिळालेली. इस्रायल असू द्या, सिंगापूर असू द्या, जपान असू द्या, तर त्या सर्व देशांमध्ये एक पॅटर्न आपल्याला दिसेल. तो पॅटर्न कुठला असेल तर तो एक शून्यातून जग निर्माण करण्याचं जे आपण म्हणतो तर तो फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून पुन्हा एकदा भरारी घेतलेले असे काही जे देश आहेत तर त्यांच्यामध्ये तोच एक पेन एरिया मला जाणवलेला आहे प्रामुख्यानं. की आपल्याकडे कोणतेही संसाधनं नसताना देखील आपल्याकडे जे काही अवेलेबल रिसोर्सेस आहेत मानव संसाधन जे आहे त्या मानव संसाधनामध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करून आपण आपल्या देशाला कशा पद्धतीने जगाच्या पातळीवर मोठं करू शकतो असा एक जगाला आदर्श देणारे आणि आशिया खंडातील नामवंत असा सिंगापूर हा देश की जो आता टुरिझमसाठी देखील ओळखला जातो असा हा देश पाहण्याची अनुभवण्याची आणि तिथल्या सर्वसामान्य लोकांपासून ते डेप्युटी प्राईम मिनिस्टरपर्यंत अशा अनेक स्तरातील लोकांना पाहण्याची भेटण्याची अशी संधी मिळाली. अशा देशांकडून आपल्यालाही बरंच काही शिकणं आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या देशात हे वाईट आहे आपलं हे चुकीचं आहे असा एक नकारात्मकतेकडे वळणारा सूर देखील आपल्याला दिसतो तसं न दिसता आपल्यामध्ये जे काही चांगलं आहे ते निहाळून इतरांकडून जे काही चांगलं घेता येईल त्याचा नेहमीच आपण प्रयत्न केला पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून मला जे काही अनेकांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नांचा थोडक्यात सार म्हणून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.